धुळे जिल्ह्यामधील प्रख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्रनाथ टोणगावकर यांनी देशाचं नाव जागतिक नकाशावर अजून ठसठशीत केलं आहे. डॉक्टर टोणगावकर यांच्या हार्नियावरच्या संशोधनाला जागतिक पातळीवरती मान्यता मिळाली आहे. धुळ्याच्या दोंडाईचा इथले हे आहेत डॉक्टर रवींद्रनाथ टोणगावकर. स्वित्झर्लंड मधल्या स्प्रिंजर या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेला मॅनेजमेंट ऑफ ऍब्डॉमिनल हर्नियाज या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीत हर्नियावर संशोधन करणाऱ्या जगातल्या 47 व्यक्तींमध्ये टोणगावकर यांचा समावेश झालाय. हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी बाजारातील महागड्या जाळीला पर्याय म्हणून मच्छरदाणीच्या जाळीचा वापर करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या केला आणि तो जगात यशस्वीपणे रुजवला. त्यांच्या या संशोधनाचा फायदा जगातल्या 35,000 रुग्णांना झालाय. नायलॉन वापरत नाहीत हर्नियाकरता, म्हणून आम्ही याचं संशोधन करून ही जाळी काय आहे ती शोधून काढली. कपड्याच्या दुकानात जाऊन मी ही जाळी बघितली आणि मग हिचा परत पूर्ण अभ्यास करून सायंटिफिक करून ही लो डेन्सिटी पॉलिएथिलीन असे असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि मग तेव्हापासून आम्ही ही जाळी वापरतो आहे. डॉक्टर टोणगावकर मच्छरदाणीची जाळी वापरून गेल्या 18 वर्षांपासून हर्नियाच्या शस्त्रक्रिया करतात. मच्छरदाणीची ही जाळी परदेशी जाळीपेक्षा 4,000 पटींनी स्वस्त असल्याचं त्यांनी जगाच्या लक्षात आणून दिलं. यानंतर 28 देशातील डॉक्टर ही जाळी वापरतात. डॉक्टर टोणगावकरांनी संशोधित केलेल्या मच्छरदाणीच्या जाळीसाठी फक्त 50 पैसे लागतात. पोटाच्या मोठ्या हर्नियासाठी बाजारातील जाळीची किंमत 10,000 रुपये असते, तर डॉक्टर टोणगावकरांनी संशोधित केलेल्या जाळीला फक्त 2 रुपये लागतात. हे फॉरेनचे लोक आपल्याकडनं खूप पैसे घेत आहेत जाळीचे, की जी जाळी फक्त 50 पैशाला आम्हाला पडते तिचे 2,000-2,000 रुपये हे लोक घेतात. त्याच्यामुळे हा शोध फार महत्त्वाचा आहे असं त्यांनी मला कळवलं. या ऑपरेशनसाठी कमसेकम 1 वर्षापासून फिरलो मी, तर माझी खूप आर्थिक आणि परिस्थिती खूप हे थोडी नॉर्मल आहे. त्याच्यामुळे तरी डॉक्टरांनी इतर ठिकाणी जिथे टेस्टमेंट घेतली तिथं मला खूप पिळवणूक झाली. तर मग शेवटी मी टोणगावकर सरांकडे आलो, त्यांना माझी रिक्वेस्ट सांगितली की असं असा माझा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी व्यवस्थित ऑपरेशन केलं. गेल्या 300 वर्षात ज्या शास्त्रज्ञांनी हर्नियावर मूलभूत संशोधन केलं अशा 47 व्यक्तींच्या यादीत दोंडाईचा सारख्या ग्रामीण शल्यचिकित्सकाचा समावेश होणं ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची म्हणावी लागेल. प्रशांत परदेशी सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे.